देवगाव येथील संस्थेच्या नगर तालुक्यातील देवगाव इथे कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि नाबार्ड बँकेच्या वतीने वातावरणातील बदलावर आधारित एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प राबवला जातो त्या अनुषंगाने पाणलोट स्वयंसेवकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना श्रीनिवास सुलू बोलत होते आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले वातावरणातील बदलाचा जल जमीन जंगल जनावरे आणि संपूर्ण मानव जातीवर विपरीत परिणाम होतो त्याला सामोरं जाण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा नाबार्ड आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे असं ते म्हणाले या प्रसंगी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शीलकुमार जगताप यांनी नाबार्डच्या ग्रामीण भागासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी झालेल्या कार्यक्रमात नवजीवनाच्या संगीता पवार संपतराव रोहकले राजेंद्र भोसले युवान संस्थेचे सुरेश मैड सामाजिक कार्यकर्ते मकरंद घोडके प्रतीक शिंदे महेंद्र वामन अनंत मगर आदी उपस्थित होते यावेळी पाहुण्यांच्या हस्ते संस्थेच्या डब्ल्यू 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 नवजीवन फाउंडेशन या संकेतस्थळाचं अनावरण करण्यात आलं प्रतिनिधी प्रतीक शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर